मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आणि बिग बॉस मराठीमधनं जिने तुम्हा सगळ्यांची मनं जिंकली ती तेजस्विनी लोणारी आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप वर तुझं. आणि कशी आहेस तू, काय सुरू आहे सध्या? थँक्यू सो मच आणि थँक्यू फॉर द इंट्रोडक्शन. मनं जिंकली हे कुठल्याही अभिनेत्यासाठी सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच. सध्या आता आपला तुमचे प्रमोशन्स तून हा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आपण भेटलोय तेजस्विनीला आणि एक उत्तम कॅरेक्टर ती याच्यात साकारतीये. बघताय तुम्ही कॉपमध्ये दिसते ती आपल्याला. आणि म्हणजे तू बिग बॉस नंतर एक सरप्राईजेस दिले आहेत आणि हे त्याच्यातला एक महत्वाचा सरप्राईज, कारण ट्रेलरमध्ये तू दिसती आणि कमाल वाटते, हे कसं राहिलं तुझ्यासाठी? अरे म्हणजे खरं अफलातून हा बिग बॉसच्या आधीचा प्रोजेक्ट आहे. हां, अफलातून हा मला बिग बॉसच्या आधी मी शूट करत होते. मग थोडा 10% राहिलं होतं शूट, पण मग बिग बॉस अँड एव्हरीथिंग अँड देवर व्हेरी काइंड इन, म्हणजे सगळंच त्यांनी खूप ॲडजस्ट केलं. हां खरंच, प्रोडक्शन हाऊसच उत्तम आहे म्हणजे. आणि नंतर मी शॉर्ट बाकीचं 10% आत्ता शूट केलं आणि मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर रिलीज वर येईल. आणि टायमिंग इज जस्ट राईट, कारण आता लोकांना नेक्स्ट काय ना, म्हणजे मी सिनेमे 4 शूट झाले पण ते रिलीज झाले तर लोकांना कळेल की काय. आणि हा तर माझ्या खूप जवळचा आहे, कारण देवमाणूसच्याही आधी आपला तुम तेरा खरं. हां, सो देवमाणूसच्या आधी गेलं तर मग टेक्निकली आपण म्हणतो ना, एका कलाकाराच्या आयुष्यात एक चांगला पॅच सुरू होतो, त्यातल्यापैकी हा पहिला आहे माझा. इट्स माय फर्स्ट बेबी, सो डेफिनेटली. आणि छान प्रकारे सोहळा पण झाला. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटांना दिग्गज मंडळी जॉनी सर आहेत आणि विजय पाटकरांसोबत तुझे सीन्स आहेत, कारण ते एक वेगळं केमिस्ट्री जी आम्हाला बघायला मिळणार आहे, कारण वडील आणि मुलीची ती कशी असणार आहे? अरे ती धमाल आहे, म्हणजे एक पोझेसिव्ह वडील असतो ना आपल्या मुलीकडे कोणी बघू नये, आणि मुलगी अशी त्यात ती सिनियर तर ती सतत घालून पाडून बोलते. बट पोलीस स्टेशनमध्ये तिचं म्हणणं असतं, तू माझं ज्युनियर आहे, तू हवालदार आहे, मी पी आय आहे, तू तसाच वाग. आणि एकदम कोंकणी स्ट्रिक्ट केअर नो केअरवाली पोलीस ऑफिसर आहे ही, त्यामुळे तिला बाकी काहीच घेणं देणं नाही आहे. क्रिमिनल्स आवडत नाही, बिलकुल नाही, म्हणजे नाही तर ती अशी आहे. आणि त्यात ह्यांचं असतं की कोणी हिच्याकडे बघते, कोण हे करते, मी कसं, आणि तू एवढी फिरत नको जाऊस. आणि तिला एक सवय असते परफ्युम्सची, ते म्हणत ऑलरेडी दिसते त्यात परफ्युम मारणार, मग तो गुन्हेगार काय करणार असतो. म्हणजे खूप छान, मला असं वाटतं जर फ्रँचायझी झाली तर ही जोडी, म्हणजे कुठल्याही ह्याच्यात विजू दादा किंवा विजू सर हे माझे वडील, आय डोंट नो, आय जस्ट लव्ड हिम इन दॅट. त्यांनी या कॅरेक्टरसाठी तुला बरीच मदतही केली. ओव्हरऑल सगळ्या टीमने एकमेकांना छान जुळून आलेला आहे तो ग्रुप जो आहे. पण कॉप, हा एवढी सुंदर कॉप बघा ना, कोणीच नियम तोडणार नाही ना किंवा तू नाही. पण म्हणजे असं वाटलं ना, तर वर्दी घातल्यावर ना ते सौंदर्य वेगळीकडे राहतं, ते वर्दीचंच सौंदर्य असतं, ते वेगळं फिलिंग आहे. मला आठवतं मी थोडी दब्बंग स्टाईल करायला जात होते, यु नो, चष्मा बिष्मा असं, तर सिद्धू सर ओरडले मला, कारण हीज प्लेड कॉप सो मेनी टाईम्स, ते मला ओरडले आणि ते म्हणाले गपचूप नॉर्मल सगळं, चष्मा कुठलाच, तरी मी कुठंतरी केला आहे स्टाईल मारायचा प्रयत्न, येतं खूप एनर्जी येते, मस्त एनर्जी येते. आणि तर हा सिनेमा आम्ही 3 लँग्वेजेसमध्ये केला आहे, हिंदी इंग्लिश मराठी. तर टचवूड, थँक्स टू माय मॉम डॅड एज्युकेशनमुळे मला तिन्ही लँग्वेजेस बऱ्यापैकी येत होती, सोयीस्कर होत्या. तुझ्या आयुष्यात असं अशी कॉप किंवा असा कॉप ज्याने तुला मदत केली की खूप काही, आपण म्हणतो ना की काहीतरी वस्तू हरवली तर आपण कंप्लेंट करतो आणि ते खूप छान पद्धतीने सहकार्य करत असतात, तुझ्या लाईफमध्ये कधी कॉप म्हणजे पोलिसाचं योगदान आहे? आहे, झालं आहे. कारण काय होतं, माझी NGO आहे, ॲनिमल NGO, आणि ॲनिमल क्रुएल्टी रिलेटेड सतत पोलीस स्टेशनला काही ना काही निमित्ताने जावं लागतं. मी स्वतः जाते, तर मी दादरला राहते, तर माहीम पोलीस स्टेशनला माझं बराच जाणं येणं असतं, बिकॉज कुठलीही क्रुएल्टी आली की मी तिकडचे, तर तिकडचे मी नाव नाही घेत, पण तिकडचे जे PI सर आहेत किंवा ते मला बऱ्यापैकी मदत करतात. किंवा पुण्याचे आपले आधीचे कमिशनर सर आहेत, काही निमित्ताने मला त्यांच्याकडनं मदत हवी होती इन टर्म्स ऑफ सगळ्या गोष्टी, गायडन्स हवा होता, सो त्यांनीही त्यावेळेस मदत केलेली आहे. सो आय थिंक ऑफकोर्स आपण बॅड कॉपही दाखवतो, पण गुड कॉपची पण साईड दाखवणं खूप गरजेचं आहे. सो ही पोलीस व्यवस्था आहे, त्यांनाही किती लिमिटेशन आहे. मला टचवूड आत्तापर्यंत आउट ऑफ द वे जाऊन पोलिसांनी मदत केलेली आहे. तुझं हे कॅरेक्टरही तितकंच, ते विविध शेड्स जे आहेत ते पोलिसांचे ते दाखवतील. पण आता जरा बिग बॉस आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया, कारण अर्थात त्याबद्दल तुला आजही तुझे फॅन्स मेसेज करत असतील, तुला त्याही त्यासाठी आजही विचारणार
तुलना केली जाते किंवा बोललं जातं की अरे तू छान केली होतीस किंवा ती काय बिग बॉस आणि या सगळ्या गोष्टी. मला ना आजही लोक येऊन हात हातात घेऊन विचारतात हात कसा आहे ना, ते माझ्यासाठी सर्वात. हात कसा आहे तुझा? बरा आहे आता, काल दुखला, काल जरा वर्कआउट केलं मी. ऑल गुड आहे आता? ऑल गुड, पण असं वर्कआउट केल्यामध्ये अजून प्रेशर आहे बट ऑल गुड, म्हणजे आय कॅन प्ले टास्क अगेन. आता पुन्हा जावं लागेल तुला टास्क. जायचं आहे मला, आता डिपेंड्स ऑन द मेकर्स इफ दे कॉल मी. तुला बिग बॉस पुढचा सीझन येणार बॉसला हवं असेल? मला काही माहिती नाही त्यांचं स्केड्युल काय, पण पुढचा सीझन येणार असेल आणि बिग बॉसला हवं असेल तर बोलवा. हाय, मला खरंच मला असं वाटतं मी अर्धवट जे उरलं आहे ना ते प्रेक्षकांसाठी तेवढं तरी खेळायचं आहे मला. त्यांना जी पुढचा टप्पा, कधी कधी भीती वाटते की कदाचित माझी मर्यादा मी क्रॉस केली आणि जी तेजस्विनी त्यांना आवडते ती नाही आवडली तर. पण मला वाटतं त्यांच्यासाठी खेळावं असं जर त्यांची इच्छा असेल तर. शेवटचा प्रश्न असा की व्हॉट आर द चेंजेस, म्हणजे त्या घरातनं बाहेर निघाल्यानंतर तू माणूस म्हणून काय काय तुला वाटतं की अरे हे आपल्यात बदल झाले किंवा हा एक ही चांगली एक गोष्ट आपल्याला कळाली किंवा शिकायला मिळाली? मे बी आय थिंक जायच्या आधी इतकी न्यूट्रल होते किंवा मी माणूस म्हणूनच आयुष्यात न्यूट्रल आहे, म्हणजे नथिंग अफेक्ट्स मी टू मच. आनंदही नाही खूप अफेक्ट होत आणि दुःखही खूप अफेक्ट होत नाही, त्यामुळे बिग बॉस मध्ये बाहेर आल्यावर शिकायला एवढंच मिळतं की काही गोष्टी असतात जसं अरे म्हणजे मी ॲनलाइज करते टास्कमध्ये आपण अजून असं केलं असतं, म्हणजे मोर ऑफ टेक्निकल थिंग्स. बाकी माणूस की म्हणून कदाचित मी हॅपी आहे जसं खेळ जशी आहेस तू तशीच बाहेर आलेली इट्स इट्स गुड म्हणजे तुझ्यासाठी. सो यू आर सेइंग यू गाईज नो यू गाईज हॅव बीन, तुम्ही रोज कितीतरी कलाकारांना बघता, कितीतरी कलाकारांचं काम बघता, जर तुम्ही एवढ्या आपुलकीने बोलता तर काहीतरी आपण राईट करतो याचं प्रमाणपत्र तुमच्याकडनं मिळतं. यू आर हॅपी की तर तू काय काय वेगवेगळं घेऊन येतेस प्रेक्षकांसाठी आणि एक एक एका मागोमाग एक प्रोजेक्ट येत आहे ना? मला ते राहत नाही. आज संध्याकाळी सुद्धा माझी सिरियल टेलिकास्ट होती, तुझेच मी गीत गात आहे ऑन स्टार प्रवाह. सो तुम्ही सगळे नवीन मोनिका बघणार आजपासून. तो कम्प्लीट विलनचा रोल आहे. आता एक छान सगळे वेगवेगळे रंग दिसणार आहेत आयुष्यात. मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून मला जेवढ्या छटा दाखवता येतील, आणि मी फार खूप चांगली अभिनेत्री नाही असं मला वाटतं, पण मी प्रयत्न करते. मला इट्स गुड टू हे स्वतः ऍक्सेप्ट करते आणि त्यास ते करण्यासाठी तू कुठेतरी प्रयत्न करत. हां, करावंच लागेल कारण मी फार काही असं थिएटर बॅकग्राऊंड नाही आहे मला, त्यामुळे मला ते शिकायला वेगळं पडतं. परत कॉन्व्हेंटमध्ये एज्युकेशन झाल्यामुळे मराठी पहिले जरा वाईट होतं, पण आता मी प्रयत्न करते. न आणि नचा फरक तर नक्कीच कळतो तरी. पण मला वाटतं रोज आपल्याला सुधारणं गरजेचं आहे रॅदर दॅन की मी खूप सुंदर अभिनेत्री म्हणण्यापेक्षा, पण हे प्ले करताना आपल्याला शिकायला मिळतं. मग काय तेजस्विनीची जे चाहते त्यांच्यासाठी धमाका आहे सगळ्या गोष्टींचं, सिरियल पिक्चर्स आणि बऱ्याच गोष्टी, आणि पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जर असेल तर पुन्हा बघायला या. आता फुल कटकार असत, आता नेगेटिव्ह पण करतेस तर आणखी. खूप खूप शुभेच्छा, छान वाटलं बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.